पाहणार आहोत शेंगदाण्याची खीर, संक्रांती स्पेशल आहे. दोन वस्तूंपासून बनवली जाते, साधी सोपी रेसिपी आहे. चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे साखर आणि शेंगदाण्याचं पूठ आहे. शेंगदाण्याची खीर कशी करायची ते आता आपण पाहूया. गॅस चालू करतो. त्याच्यामध्ये साखर, व्यवस्थित हलवून घ्यायचे. अशा प्रकारे आपल्याला साखर पूर्णपणे वितळून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये पाणी किंवा तूप काही टाकायचं नाही आहे. हे आता फुलायला लागले आहे, तसं आता मिक्स होईल. जरा गॅस आता स्लो केलेला आहे. स्लो गॅसवरतीच आपल्याला हे पूर्ण मेल्ट करून घ्यायचं आहे. फास्ट गॅसवरती करपून जाईल. साखर आता विरघळायला लागलेली आहे. पूर्णपणे विरघळून द्यायची आपल्याला. त्याच्या गाठी पूर्ण मेल्ट करून घ्यायच्यात आपल्याला. साखर मेल्ट होत आलेली आहे, थोडेशा गाठी राहिलेले आहेत, त्या आता वितळवूनच घ्यायच्यात आपल्याला पूर्णपणे. गाठी वितळलेले आहेत पूर्णपणे आपले. आता त्याच्यामध्ये थोडासा कलर चेंज झाला की शेंगदाण्याचं कूट टाकायचं आपल्याला.
याच्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत. व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता गोळा तयार होत आलेला आहे. आता याला आपण काढून घ्यायचं आहे. आता गॅस बंद केलेला आहे. आता हे गरम गरमच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. हे मिश्रण आता आपण पोपटाव घ्यायचं आहे. आता आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे लाटण्याला आपण थोडस तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे चिकटणार नाही. जेवढी तुम्हाला जाडी पाहिजे असेल, पातळ पाहिजे तेवढी तुम्ही लाटून घ्या. अशा प्रकारे आपले पोळी लाटून झालेले आहे. त्याचे आपण काप करून घ्यायचे म्हणजे चिट्टी व्यवस्थित पडेल. अशा प्रकारे माझे हे काप करून तयार आहे. थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित काढून घेता येतील. आपली चिट्टी पूर्णपणे थंड झालेली आहे. आता त्याचे तुकडे करून घेऊया. हे अशा प्रकारे आपण सर्व चिक्की व्यवस्थित तुकडे करून घेणार आहोत. चिक्की छान अशी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपली शेंगदाणा चिक्की बनवून तयार आहे. ही चिक्की तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.